विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहा मकर कुंडले तळपती श्रवण
विठ्ठल रघुपति श्रवणंति कौस्तुभ मणि विराजित कौस्तुभ मणि विराजित कौस्तुभ मणि सिंहार गळा कासे पीतांबर सिंहार गळा कासे पीतांबर सिंहार गळा कासे पीतांबर सिंहार गळा औडे निरंतर जिधान औडे निरंतर जिधान तुका म्हणे माझे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार आवडे निरंतर हे
अवतार तुम्हा धराया उद्धरावे जन
संत माये उधरा विजन उधरा
काय मी पतित कीर्तिवाणु अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावी जन जड जीव वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावी जन जड जीव तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावी जन जड जीव पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची जगमानाने कथेचा विस्तार संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो लागे सेवक सेवे श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून संतद्वारात उभं राहून त्यांच्याविषयीच्या अंतःकरणात उदित झालेल्या भावनांची अभिव्यक्ती करणारी ही अमृत वचन आहे. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या दिव्य निमित्ताने हा पवित्र मंडप अत्यंत प्रीतीनं समृद्ध झाला आहे त्याचा परिचय अल्पसा का होईना पण करून देणं अगत्याचं आहे. उत्सवाचा मंडप कसा असावा हे बघण्यासाठी तरी आज द्याला यायला पाहिजे असं वाटावं इतकं हे सगळं छान आहे. कारण बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे की हळदीचाच मंडप चांगला असावा. विठ्ठल साऊंड सिस्टम लग्नालाच चांगली पाहिजे असं थोडं असं आहे. बेळगावला एक थोर संत झाल्या कलावती आई त्या महिलांची भजनं घ्यायच्या आणि भजनाला येणाऱ्या एखाद्या जर गृहिणीची एखादी दिवस साडी जर हलक्या दर्जाची असेल किंवा ती कशी तरी ओंगळवाणी आली असेल तर आई तिच्यावर चिडायच्या. जीवाच्या सोहळ्यात जाताना जर तुम्ही नटून थटून जाता तर देवाच्या सोहळ्यात आपण किती व्यवस्थित यायला पाहिजे आणि तितकाच सुंदर समृद्ध सुसंयोजित असा हा आजदेगावचा दत्त मंदिराच्या प्रांगणात
काळण परिवाराद्वारा संपन्न होणारा हा उत्सव हरिभक्तीपरायणचे हरड महाराज असतील, नव्यानं उभारी घेणारं वारकरी संप्रदायाचं कर्तृत्ववान नेतृत्व हरिभक्तीपरायण जयेश महाराज भाग्यवंत असतील, आणि मुळातच भक्तीचे संस्कार घेऊन ओली झालेली ही डोंबिवलीची भूमी आहे. त्याच्यामुळे श्रद्धा सद्भावना हे यांचं सामर्थ्य नाही, हा यांचा स्वभाव आहे. विठ्ठल सामर्थ्य आणि स्वभावातलं अंतर सांगितलं पाहिजे. संकल्पाने प्रगट होतं त्याला सामर्थ्य म्हणतात, आणि साहजिकच आपसुकच बाहेर येतं त्याला स्वभाव म्हणतात. आजदे गावचा हा उत्सव, खरं तर संयोजकांना पहिल्यांदा मी माफी मागेन, कारण इथं मी उभं राहावं हे त्यांचं 2 वर्षापासून चाललं होतं. तारखा घेऊन येणाऱ्या अडचणींना सोडवता येत नव्हतं, तेव्हा 3 वर्षानंतर हा योग यशस्वीपणे पार पडतोय. कारण तुमच्या गावाचं नाव जरी आज दे असलं तरी आमचं उद्या दे परवा दे चाललं होतं, ते आज दे झालं. विठ्ठल आणि तुम्ही असंच सांगितलं पाहिजे, उद्या दे परवा दे असं नको, काय द्यायचं असेल ते आज दे. तसा तो आज घेऊन मी आजच्या आज तुमच्या पुढे उभा राहिलोय. महाराष्ट्राचं मृदंगातलं भक्तिवैभव हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती आमचे कोष्टी महाराज, त्यासोबत आळंदीकर सर्व गुणीजन गायक वादक मंडळी, आपण बहुश्रुत श्रोते या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. हा दत्त जयंतीचा उत्सव आहे. सगळ्या जयंत्या घेऊन जन्माला आलेला महिना म्हणजे मार्गशीर्ष. काल एक जयंती पार केली आणि परवा एक जयंती येऊन ठेपली, हा बड्डेचा सप्ताह आहे. विठ्ठल आणि बड्डेलाच आलात तुम्ही, सप्त्याला आलात हे काढूनच ठेवा जरा बाजूला. आणि बड्डेला येताना गिफ्ट घेऊन यायचं असतं, बरोबर आहे ना? रिटर्न गिफ्ट मिळतं तो पुढचा विचार आहे, आणि रिटर्न गिफ्ट मिळणार आहे या हिशेबाने गिफ्ट आणणं व्यवहारी आहे. आपण गिफ्ट घेऊन बड्डेला आलो पाहिजे. मग जर गीता जयंतीचा उत्सव आहे, दत्त जयंतीचा उत्सव आहे, तर आम्ही कोणत्या भावनेने धारणेनं तो केला पाहिजे हाही विचार तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्याच्या बड्डेला जाल तशी वस्तू नेणं तुमची जबाबदारी आहे. मृदंग वादकाच्या बड्डेला जर तुम्ही आलात तर काय आणलं पाहिजे? फारच जीव असेल तर मृदंग तरी आणला पाहिजे, कमी जीव असला निदान गट्टे तरी आणा. ज्याच्या वाढदिवसाला चाललात तिथं कसं, गायकाच्या वाढदिवसाला जायचं आहे, तुम्ही तानपुरा आणला पाहिजे, तंबोरा आणला पाहिजे, नाही तंबोरात त्याची गवसणी तरी आणली पाहिजे. कीर्तनकाराच्या वाढदिवसाला चाललात, फेटा आणला पाहिजे आणि तो बांधता येईल असा आणला पाहिजे. विठ्ठल मग आम्ही गीता जयंतीच्या वाढदिवसाला जर येत असू तर गीतेजवळ कसं यावं हाही विचार आम्हाला सांगून दिलेला आहे. या लागी सुमन आणि शुद्धमती, अनिंदक आणि अनन्य गती, का गौपेही परितया प्रती चावळीची सुखे. गीतेच्या वाढदिवसाला याल तर गीतेला काय गिफ्ट घेऊन याल? या लागी सुमन, चांगलं मन घेऊन या, शुद्धमती, चांगली बुद्धी घेऊन या, अनिंदक, मी कोणाची निंदा करणार नाही ही वृत्ती घेऊन या, आणि तिच्याशिवाय मला कोणाला शरण जायचं नाही ही अनन्य गतीची भावना घेऊन या, म्हणजे गीतेचं रिटर्न गिफ्ट नक्की मिळेल. विठ्ठल तुम्ही किती गोष्टी आणायच्या आहेत झाल्या, आणि सगळ्या गोष्टी काय कोष्टी महाराजांनी ध्यानात ठेवायच्या का? त्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे. सुमन, शुद्धमती, अनिंदक आणि अनन्य गती, 4 गोष्टी आम्ही आणायच्या. गीता आम्हाला रिटर्न गिफ्ट काय देईल? नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही काय केलं पाहिजे याची जाणीव, आणि ते करण्यासाठी आडवे येणारे आसक्तीच्या बंद निवृत्तीचं फळ मोह नष्ट करते, हे गीतेचं फळ आहे.
आम्ही दत्त जयंतीला जर आलो असू तर दत्त महाराजांना आम्ही काय घेऊन येणार आहोत? मुळात ही जयंती हा प्रकारच काय आहे? सातारा जिल्ह्यात एक संत झाले, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांना त्यांच्या एका भक्ताने विचारलं, महाराज चांगला प्रश्न विचारला त्यांनी, चांगला भक्त होता विठ्ठला आपला भक्त. पहिल्यांदा आपल्याला तुमचं त्या सप्तन कीर्तन नाही, हे डेंजर भक्त. म्हणून मी म्हटलं तो चांगला भक्त होता. काय प्रश्न विचारला त्या भक्तांनी, महाराज राम प्रभू जर त्रेतायुगात जन्माला आलेत तर आज रामनवमीला पाळणा का हलवायचा? कृष्ण जर द्वापारांती जन्माला आलेला आहे, आज त्याचा जन्मोत्सव, तो पण किती ऑड टाइम, कसा देव आहे काही कळतच नाही. रात्री 12:40 कोणी झोपू शकत नाही, सगळ्यांना जागं ठेवतो तो. हा जन्मोत्सव का करावा? महाराजांनी दिलेलं उत्तर इतकं गोड होतं. महाराज म्हणाले, राम त्रेतायुगातच जन्माला आलाय, मग तरी रामजन्म दरवर्षी का साजरा करावा? तो जरी त्रेतायुगात जन्माला आला असला तरी आपण रामजन्म करत राहा करत राहा. आपण रामजन्म करता 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 एक दिवस आपल्या जीवनात तो राम विचारांच्या रूपाने जन्माला यावा, यासाठी रामजन्म केला पाहिजे. कृष्ण जन्म का करत राहिलं पाहिजे? तो कृष्ण विचारांच्या रूपाने आपल्या जीवनात जन्माला यावा म्हणून कृष्ण जन्म केला पाहिजे. मग दत्त जन्म का केला पाहिजे? दत्त विचारांचा जन्म होणं ही खरी दत्त जयंती आहे. मग दत्त विचार म्हणजे तरी कोणता विचार? त्याच्यासाठी श्रीमद भागवताकडे आपल्याला जावं लागेल. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदात कृष्ण आणि उद्धवाची चर्चा आहे. भागवतात चर्चा आहे, भागवतावर चर्चा नाही. विठ्ठल काही लोकांना फार, मग किती खर्च येतो? मग तुम्ही महाराजांना किती दिले? तुम्हाला खरं सांगू का, 5 स्टारला जो जीवन बाहेर आला ना, ताज हॉटेलला जो जीवन बाहेर आले ना, त्याला हा प्रश्न विचारायचा असतो, जेवण कसं होतं? दरिद्री लोक प्रश्न विचारतात, बिल किती भरला विठ्ठल? आणि टपरीवरचा प्रश्न असाच असू शकतो, तो जेवलाय कुठे? मला काय म्हणायचं आहे, भागवतातली चर्चा काय? विचारलं उद्धवाने श्रीकृष्णाला, प्रभो माझ्या जीवनात उद्धाराची व्यवस्था काय? मी माझ्या जीवनाकडे कसं पाहिलं पाहिजे? माझ्या जीवनाकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे? तेव्हा भगवान उद्धवाला म्हणाले, उद्धवा सगळ्यात पहिल्यांदा दोषबुद्धीचा त्याग कर. बघा काय म्हणतात भगवान, दोषबुद्धीचा त्याग कर आणि तुला तुझ्या जीवनात जे पाहिजे ते मिळवण्यासाठी सद्बुद्धी धारण कर. उद्धवाने विचारलं, सद्बुद्धी कशी धारण करायची? प्रमाण सिद्ध होण्यासाठी शेवटी आम्हाला इतिहासाकडे जावं लागतं ना. शास्त्र योनित्वा ब्रह्मसूत्र म्हणतात, शास्त्र काय म्हणतं ते पाहावं लागतं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला पलीकडे नेलं. कुठे? ते म्हणाले, सहस्रार्जुन नावाचा राजा रस्त्याने चालला होता आणि जात असताना त्याला समोर एक मळक्या वेशातला, मलंग वेशातला फकीर, ज्याच्या आजूबाजूला श्वान फिरतायत, काखेत झोळी आहे, पण चेहऱ्यावरची प्रसन्नता शब्दांनी बांधता येण्यासारखी नाही आहे. त्या सहस्रार्जुनाने प्रश्न विचारला, हे महात्मन आपली परिस्थिती कशी आहे, मला त्यापेक्षा आपण ही मनस्थिती कशी मिळवली ते सांगावं. भोगाची लाळ गळावी भक्तीकडे पाहून, हा भक्तीचा विजय आहे विठ्ठल. सांगू आपल्याला, कोटी रुपयाचा जरी बंगला बांधला ना, तरी त्याच्यात फोटो एखाद्या लंगोटी नेसलेल्या साधूचाच लावावा लागतो. हा त्यागाने भोगावर मिळवलेला विजय नाही का? किती श्रीमंत झाला तरी भजन ज्ञानदा तुकारामच म्हणायचं असतं. उद्या जर कोणी म्हणाला टाटा बिरला, लोक म्हणतील भेजा फिरला. भजन त्यागाचं होतं, भजन भक्तीचं होतं ना. ते म्हणाले, तुमच्या चेहऱ्यावर ही जी प्रसन्नता आहे कुठून आणली ती सांगा. आणि माझं एक स्पष्ट मत आहे बरं का, मला वाटतं ती मी बोलतो तुम्ही पटतं त्यालाच हो म्हणा, कारण माझ्या वाटण्याचा तुमच्या पटण्याशी संबंध नाही आहे विठ्ठल. आणि
कोणावर काही लादायला मी काही लादे नाही. लादणं नको, लादणं नको, सहज स्वीकार. आज नाही उद्या हो म्हणा काही घाई नाही, पण माळा घाला, माळा घाला ह्या वाक्याला कोणतरी आळा घाला. रस्त्यावर पडली का ती हलकी वस्तू आहे का? इज दिस डिसव्हॅल्यू थिंग? मग माळकरी होण्याची पद्धती तरी कशी असावी? मी वारकरी झालो, माझ्या जीवनात भक्तीनं असा प्रवेश केला की माझा जीवन व्यवहार बदलला, मी पूर्ण माझा कायाकल्प झाला आणि माझ्या चेहऱ्यावर अकारण अनिमित्त एक प्रसन्नता नांदू लागली. आणि मला शेजाऱ्याने विचारलं पाहिजे, तुमचा चेहरा एवढा प्रसन्न का असतो? मग त्याला सांगा वारकरी आहे विठोबाचा. विठाला हे ओढाताण करून आणलेले नंतर ताणच देतात, हा ते फार टिकतही नाही. मला एकाने परिचय करून दिला, महाराज फार मोठा माणूस आहे आमच्या गावातला. म्हटलं काय विशेष? तो म्हणाला दरवर्षी सप्त्याला माळ घालतो. हा सप्त्याला घातली का इलेक्शनला काढली? विलक्षणच आहे, कलेक्शनच तसं आहे. जाऊ दे, सिलेक्शनच निराळ आहे ते. मला म्हणायचं काय, प्रसन्नतेने आकृष्ट व्हावं, प्रसन्नतेने आकृष्ट व्हावं. त्याने विचारलं तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता कुठून आली सांगा? त्या फकीर वेशात दुसरं तिसरं कोणी नव्हतं, महाराज दत्त महाराज होते. ते म्हणाले राजा मी या जगाबद्दल सद्बुद्धी धारण केली, दोषबुद्धीचा परित्याग केला, त्यामुळं दिसणाऱ्या भेटणाऱ्या प्रत्येक वस्तूत मला चांगलं दिसू लागलं आणि ते चांगलं मी माझ्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करत या प्रसन्नतेचा स्वामी झालो. कोणात काय दिसलं ते ऐकायचं आहे? जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरु श्याले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. कोणात काय पाहिलं सांगू आपल्याला? पृथ्वी वायुराकाशम आपोग्निश्चंद्रमा रवी कपोतो अजगर सिंधु पतंगो मधुकृत गज मधुहा हरिणो मीना पिंगला कुररोर्भक कुमारी शरकृत सर्प उरणनाभी सुपेशकृत. श्रीमद भागवत म्हणत या सगळ्यांनी मला हे सगळं शिकवलं. मला म्हणायचं इतकंच आहे, भेटणाऱ्या प्रत्येकात काहीतरी सद्गुण आहे, तो आपण आपल्या जीवनाशी जोडण्याचा संकल्प करणं ही दत्त जयंती आहे. विठ्ठला मला आश्चर्य वाटत दत्त महाराजांना वेश्येला गुरु करावं असं वाटलं, पिंगला वेश्या विदेहनगरीतली. आम्हाला संतात पण काही दोष पाहता येतात का त्याचा तपास चालू असतो. अरबी भाषेत ज्याच्या नावाचा दबदबा आहे, दबदबा नाही तो धबधबाच होता मिर्झा गालिब, त्याचं म्हणणं आहे उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा. अरे चेहराच नीट दिसत नाही म्हणून तो आरसा घासत बसलाय आणि सगळी धूळ चेहऱ्यावर होती. ज्या वेळेला चेहरा स्वच्छ होईल आरशाचा काही दोष नसतो, तिथं आम्हाला तो प्रत्यय येतो. आणि असा आपला प्रयत्न असला पाहिजे. मला असं वाटतं या प्रयत्नांना यश येणं म्हणजे आपल्या जीवनात दत्त जन्म साजरा होणं आहे. विठ्ठला हा अभंग आज गाण्याचं कारण असं आहे, दत्त जयंतीचा उत्सव आहे, हा अवतार आहे. अवतार म्हटला की तो दोन प्रकाराने इथं व्यक्त होत असतो, उपलब्ध होत असतो. त्याची कारणं ठरलेली आहेत पण प्रकार दोन आहे. तो काय येतो, येऊन काय करतो, केव्हा येतो, चौथ्या अध्यायानी सगळे निकाल दिलेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम्. हे आपल्यावर बी आर चोप्रांचे उपकार आहेत, नाही ते हे श्लोक म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. आपण परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पण त्याचं येणं दोन प्रकारचं आहे, एक तो देवरूपाने येतो आणि दुसरं तो संत रूपाने येतो, ठरलेलं आहे त्याचं. पण दत्त महाराज हा एक असा अवतार आहे की जो अवतार अजून कशात घालावा या बाबतीतली संदिग्धता तशीच टिकून आहे. सांगा मला, दत्त देवाचा अवतार का संताचा? लवकर देवाचा. देव जन अवतार घेतो आणि राक्षसांना मारतो, बरोबर आहे? राक्षसांना मारतो तो देवाचा अवतार ना. मग दत्त महाराज जर अवतार देवाचा आहे तर कोणत्या राक्षसाला मारलं ते सांगा. विठ्ठल बरं, जर
अवतार संताचा आहे तर मग त्रिशूळ कशासाठी? विठ्ठल हा देवाचा म्हणावा का संताचा म्हणावा या बाबतीतली संदिग्धता स्थिर आहे. त्यामुळे देव आणि संत या उभय रूपाचं ऐक्य म्हणजे दत्त महाराज ही आपली धारणा असावी. गायलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि मला असं वाटतं दत्त महाराजांना आम्ही देवाचा अवतार मानण्यापेक्षा संताचा अवतार मानूया, संताचा अवतार मानूया. काय कारण? तुम्ही म्हणाल मग देव आणि संत यांच्यात भांडणं लावायला तुम्ही आज आलेत का? त्यांचं बरं चाललंय, तुम्ही कशाला मध्ये पडताय? बरं, तुकोबारायांची जी निष्ठा आहे ती देवाविषयीचीच आहे ना. एक देव सोडून बाकी त्यांना कोणी मान्यच नाहीये. एक धरिला चित्ते, एक धरिला चित्ते, एक धरिला चित्ते, एक धरिला चित्ते, आम्ही रखुमाई चापती, 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 कधरलाची आम्ही आम्ही रखुमाई चापती, आम्ही आम्ही रखुमाई चापती, आम्ही आम्ही रखुमाई चापती. एक विध झाले मन विठ्ठला वाचून नेणे दुजे. मग एवढी जर भगवन निष्ठा आहे तर आजच्या अभंगाकडे पाहिलं तर तुकोबाराय संतांच्या दारात उभे आहेत हे कसं काय? काहीतरी कारण मीमांसा यामागे असली पाहिजे. सांगतो आपल्याला पहिली भूमिका अशी आहे, एक देवाचं द्वार आहे, दुसरं संताचं द्वार आहे. संताच्या द्वाराने ज्याला हो म्हटलं त्याला देवाचं दार नाही म्हणू शकत नाही, पण देवाच्या दाराने जर हो म्हटलं तर संताचं दार त्याला नाही म्हणू शकतं. विठ्ठल देवाने तुम्हाला हो म्हटलंय पण संतांनी ठरवलं तर संत आपल्याला नकारात घालवू शकतात. ज्या वेळेला गोरोबा काकांच्याकडे चाचणी परीक्षा चालू होती, असते जैनांमध्ये अजून असते, केशलोच म्हणतात त्याला, हे केस असे उपटायचे असतात, ते उपटताना ज्याच्या डोळ्यात पाणी आलं तो कच्चा साधू मानतात, एवढा देहबोधाच्या वर तो गेलेला असला पाहिजे. जाऊ ते असलं काही आपल्याकडे नाही ते बरं आहे. आपलं भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत बहु सोपा. मग गोरोबा काकांनी ते थोपटणं टाकलं डोक्यात, माझी परीक्षा माझ्या डोक्यात मारलं, यांना माहीत नाही का देव माझ्या हातचा जेवतो? ते जेव्हा राग आला ना सगळे गप्प बसले होते पण मुक्ताही नाही गप्प बसल्या. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. नाकाचा शेंडा लाल बुंद झाला. लाल स्तुती पचवणं सोपं आहे, निंदा पचवणं फार कठीण आहे. नाकाचा शेंडा लाल झाला आणि सगळ्या संत सभेत नामदेवराय म्हणाले, पाहतोस तुम्हाला, माझी जागाच दाखवतो. ते रडत रडत आले, पांडुरंगा अरे तुझ्या त्या भक्तांनी माझ्या डोक्यात थपटणं टाकलं रे आज. भगवान म्हणाले, त्यांनी केलं असेल तर मलाही काही करता येत नाही. आता नामदेवराय खजील झाले, म्हणजे त्यांनी जे केलं ते योग्य असंच विठोबाने सिद्ध केलंय, मग मी आता काय करू? मला त्या सभेत सन्मान मिळावा अशी इच्छा आहे. भगवान म्हणाले, नामदेवा त्याच्यासाठी तुला मराठवाड्यात जावं लागेल. कुठे जायचं? हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ नावाचं क्षेत्र आहे, तिथं जा, तेव्हा तो बोध प्राप्त होईल. देवाने सांगितल्यानंतर नामदेवरायांनी औंढा गिळला आणि औंढा गाठला. विठ्ठल हे 4G पुरतच असू द्या, बाकी आपलं चालू द्या. मला काय म्हणायचंय, ते तिथपर्यंत गेले आणि जेव्हा बोध झाला मग सर्वसत्ता आधी हाता, नामयाचा खिचरी दाता. मला म्हणायचं काय, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी देवाने स्वीकारलं, पण गोरोबा काकांनी डोक्यामध्ये थोपटणं मारलं आणि मुक्ताईनी डिक्लेअर केलं हे मडकं कच्चं आहे, याचा अर्थ देवाने स्वीकारल्यावर संत नाकारू शकतात. पण संतांचं वैशिष्ट्य काय? संतांनी जर आम्हाला हो म्हटलं
तर ह्या बाबाची नाही म्हणण्याची अजिबात ताकद नाही. तुका म्हणे तुम्ही निरवी सोपं आहे आपल्याकडे, फक्त आपण त्या प्रमाणाचा कधी प्रमाणात विचारच करत नाही. कारण त्यावेळेला आपल्याला जे विठ्ठल करून पंगत कुठून बसते तिकडे चिंतन असतं. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिणा, काय दुर्दम्य आत्मविश्वास आहे. नाही मला आता देव नाही म्हणणार, का मी संतांचा आहे ना, माझा तिथं स्वीकार होणार आहे. म्हणून देवापेक्षा संतांचं द्वार थोडंसं उजवं आहे. अजून एक बाब सांगतो, दोघांच्या भूमिकांमध्ये भिन्नता आहे. म्हणजे देव बघतो नादुरुस्त आहे का बदलूनच टाका, संत म्हणतात नादुरुस्त आहे का बदलवून टाका. विठ्ठल काही जमलं का नाही बघा. नादुरुस्त आहे लक्षात आलं, देव काय म्हणतो बदलून टाका, आणि संत म्हणतात थांबा बदलवून टाका. आपल्या गाड्या आपण 5-10,000 किलोमीटरला नेत असतो सर्व्हिसिंगला. तिथं नेल्यावर ते जॉब कार्ड बनवतात कुठं काय झालं आहे, आधी तर पूर्ण सर्वेच असतो. ते पाहतात कुठं काही रॅशेस आहेत का, दरवाजा उघडताना आवाज करतो का, चावी पिळल्यानंतर किती वेळाने स्टार्ट होतो, स्टिअरिंग बरोबर फिरते का, पुढच्या चाकाच्या मागंच मागचं चाक चालतं ना, हॉर्न नीट वाजतो ना, लाईट अपर डिपर ओके आहे ना, RPM आणि स्पीड व्यवस्थित आहे ना. विठ्ठल आणि काही प्रॉब्लेम वाटला तर मग मेकॅनिक म्हणतो हे हा पार्ट बरोबर नाही आहे, मग काय करायचं बदलून टाका नवीन टाकू आपण. सगळेच मेकॅनिक असे नसतात, एखादा मेकॅनिक असाही असतो थांबा थोडं बिघाड आहे का, आपण याच्यात काही दुरुस्ती होते का ती पाहू. बस मला एवढंच सांगायचं आहे, जशा गाड्या गॅरेजमध्ये जातात ना तसे आपण मंदिरात येतो. ह्या गाड्या चाललेल्या आहेत आपण इथं आलो आहे म्हणजे, बरं मला इथं उभं केलंय म्हणजे मी फार शहाणा आहे असं काही नाही, तुम्हाला सगळ्यांना दिसावं म्हणून उभं आहे. विठ्ठल कारण वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाची परंपरा ही उपदेशाची नाही आत्मशोधाची परंपरा आहे. ऐसे जागवी तो मना सरीसे जनास त्याच्यात एकाने जरी अलाराम लावला तरी तो वाजल्यावर आखा तंबू उठतो का नाही. तुकोबारे तसंच म्हणतात, मी माझ्या मनाला जागवत राहतोय, मी मला जागवत असताना तुम्ही जागत असाल वेलकम. आपली भूमिका अशी आहे. मग आम्ही इथं येणं म्हणजे गॅरेजलाच येणं आहे. मग गॅरेजला गाडी गेल्यावर पहिल्यांदा जॉब कार्ड बनतं आणि तसं आपलंही जॉब कार्ड बनतं. आधी ते मेकॅनिक बघतात गाडीला किती रॅशेस आलेले आहेत, कारण ज्या गाड्यांना फार येड्या बाबळींमधून जावं लागतं, तुम्हाला बाबळीही कळणार नाही त्यांनी येड्याही कळणार नाही, त्याच्यासाठी मराठवाड्यात यायला लागेल. विठ्ठल
बऱ्याचदा महाराज ते वस्तीवर नेतात जेवायला. बापरे, वस्ती म्हणजे मस्तीच अंगावर येते ती. असा करकर करकर आवाजच येतो डायरेक्ट, सर ओढत राहतात. मग ते म्हणतात फार रेशेस आहेत, कुठेतरी ठोकलेली राहते गाडी. तो खोळंबा येतो, आतमध्ये जातं ते, त्याला काय म्हणतात खोळंबा येतो, तो आज जातो थोडा पत्रा वगैरे. हा डेंट म्हणतात. हे मराठीत झालं, आता इंग्रजीत काय सांगाल बरं. तो खोळंबा वगैरे असतो. मग जसं गाडीचं जॉब कार्ड आहे तसं आपलंही जॉब कार्ड आहे. काही काही गाड्यांवर फार रॅशेस असतात आणि कधी कधी त्या फार जुन्या रॅशेस असतात. कोणतरी मोठा डेंट आलेला असतो, त्याने विचारलं काव त्या लग्नात तुम्ही दिसला नाहीत, काय येणार. 8 वर्षापूर्वी बाजूवालीला साडी घेतली होती पण मला मुद्दाम टाळलं होतं. केवढा जुना डेंट आहे हा. अरे काढून घे की, किती दिवस फिरवतो अजून. बरं, जर साडी विकत घेतली आणि वापरली तर 2 वर्षापेक्षा जास्त नाही. आणि गृहिणींचा नियम असतो, एक साडी एकाच लग्नात. हो, उद्या कोणी बोलायला नको, तिकडं पण हीच होती. केवढ्या अडचणी आहेत आपल्या. बरं, कुणी दिलेली घालता येत नाही का? हा, ही ती मीच दिलेली, नको वांदे बिटर. एक साडी वापरली तर 1-2 वर्षात जाते ना, ही मिळालीच नाही ना, 8 वर्षे जशीच्या तशी राहिली आहे. काय कोरी साडी आहे ना. मला असं वाटतं डेंट असतील तर ते काढून घ्यावेत असं मेकॅनिकचं म्हणणं आहे. फार रॅशेस असतात, काही लोक छोट्या छोट्या जखमा घेऊन आयुष्यभर विवळत असतात. मला असं म्हणायचं आहे, एक तर दैवसत्ता माना नाही तर देवसत्ता माना. दैवसत्ता माना माझ्या बाबतीत घडतं ते प्रारब्धाने, आणि देवसत्ता माना हे सगळं करतो तो विठाला. पुढं आपली गाडी दुरुस्त करायची, तो दरवाजा उघडून पाहतात, कर्र असा आवाज आला तर लोक म्हणतात काय पाहिजे याला, आता ग्रीसिंग पाहिजे, ग्रीसिंग. काही गाड्यांचे दरवाजे उघडतात पण आवाज फार कर्र, काम थोडं करतील पण गोंगाटच फार. त्याला भावमयतेचं ग्रीसिंग पाहिजे. पुढे ते चावी देतात, आता ती बटणं आली आहेत. मग ती चावी पिळल्यानंतर गाडी किती मिनिटात स्टार्ट झाली याच्यावरून बॅटरीच्या लेवलचा अंदाज येतो. काही गाड्यांना फार ती पिळतच राहावं लागतं तरी स्टार्टच होत नाही. समजायचं बॅटरी उतरली. कीर्तनकार सांगून जातात तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, हे आपण टाळलं पाहिजे. तो कीर्तनातून बाहेर पडतानाच तसा निघतो. म्हणजे कितीही चावी पिळा त्याची गाडी काही स्टार्टच होत नाही, हे उतरलेल्या बॅटरी आहेत. पिठाल ते तंबाखूवाल्यांचं कीर्तनात फारच नुकसान, कारण ते पाया पडायला जेव्हा येतात ना, आम्हाला तर अनुभव आहे, निदान 2-4 तरी ती चुन्याची ट्यूब पडतात वरच्या खिच्यातून. मला फार दया येते त्यांची, बिचारे घरी कशी जातील, कारण हा चुना इथं पडला हे काय लावतील आणि यांना कोण लावेल चुना. म्हणजे आम्ही जो विचार ऐकतो ना तो विचार आमच्या जीवनात स्टार्ट झाला पाहिजे. हा, फार आमचं काही म्हणणं नाही 2 तासाचं, पण 2 तासातल्या कीर्तनातल्या एखाद्या विधानाने तरी आपल्या मनाचा कब्जा घेतला पाहिजे, आपल्या मनाचा ताबा घेतला. कीर्तन कोणाचंही असो, कोणाचं म्हणजे देवाचंच असतं. विठ्ठल एखादं विधान असं येऊन जातं की आपल्या जीवनाला ते वळण देतं. महाराज वळण देतं. मग गाडी स्टार्ट झाली पाहिजे, बॅटरी लेवल चेक होते. नंतर त्या गाडीचा एक्सलेटर आणि स्पीड चेक केला जातो, RPM आणि स्पीड, म्हणजे जेवढी पेट्रोल खाते तेवढी पळते की नाही पाहूया. काही माणसं काम थोडं करतात पण त्यांची फार काळजी घ्यावी लागते. समजायची ही पेट्रोल खाणारी गाडी आहे, हिचा एव्हरेज वाढवावा लागेल, एव्हरेज वाढवावा लागेल. पुढे काहींचं व्हील बॅलन्सिंग करावं लागतं. पुढचं चाक चालतं त्याच्या मागं मागचं चाक चालेलच याची गॅरंटी नाही, त्यामुळं ते व्हील बॅलन्सिंग, व्हील अलाइनमेंट करावी लागते. मग लाईट चेक करतात गाडीची, खाली पडते तिला काय म्हणतात, खाली पडतं ते आहे काहीतरी, जाऊ द्या, डिप्पर, आणि वर लाईट जातो तो अप्पर. काही गाड्यांचा डिप्पर चांगला असतो, म्हणजे जवळ लाईट चांगली पडते त्यांची, त्याच्यामुळं काल्याच्या दिवशी कितीही गर्दी असू दे ते जोडीदाराचं पान राखूनच ठेवतात. हे इथं बसायचं नाही, आपला दोस्त येणार आहे. समजायचं डिप्पर चांगला आहे गाडीचा, जवळच्यांची काळजी घेतात. पण डिप्पर चांगला असून नाही, अप्पर पण चांगला पाहिजे.
डिपर म्हणजे तेवढाच विचार. पैसा मारो परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत और सेवा किसकी करू, डिपरचे वांदे होतात. बरं, म्हणजे बिहारचा एक नेता आता तुरुंगात आहे. कोण? लालू प्रसाद. भ्रष्टाचार केलाय त्याने, सध्याच्या भाषेत शिष्टाचारच केलाय तो. आतमध्ये मला सांगा, त्याने भ्रष्टाचाराचा पैसा जो कमावला तो काय फक्त त्याच्या पुरता का, त्यानेच खाल्ला का? नाही. मग खायला तर सगळा परिवार होता ना, खाल्लं ते सगळ्यांनी खाल्लं की नाही? म्हणजे प्रसाद सगळ्यांनी खाल्ला आणि लालू आत गेला. विठ्ठल यास लालू प्रसाद असे म्हणतात. अरे थोडा धर्मकार्याचा विचार कर, थोडं देवासाठी, थोडं देशासाठी, थोडं समाजासाठी करूनच पहा त्याचा आनंद काय. माणसं आज रडत बसतात, हा लक्ष देत नाही, तो बोलत नाही, बोंबलतो कशाला? तू थोडंसं दुसऱ्यासाठी करून बघ. लक्षात ठेवा, घरं साफ करणाऱ्यांची कुठं चर्चा नाही, चर्चा त्यांची आहे ज्यांनी रस्ते साफ केलेत. आज गाडगे बाबांची पुण्यतिथी आहे. विठ्ठल थोडं करून पहा ना. आमच्या काळणभाऊंनी हा उत्सव आयोजित केलाय, याच्यापेक्षा तर किती मोठ्या डोंबिवलीत हळदी होत असतील. परंतु हे जे समाधान आहे, हा जो आनंद आहे का, देवासाठी कुठंतरी थोडं करणं, देशासाठी कुठंतरी करणं अप्पर चांगला पाहिजे. अजून पुढे ऐका, काही गाड्यांचा अप्पर छान असतो पण डिपर खलास असतो. म्हणजे बाहेर अगदी सन्माननीय आणि आदरणीय, घरी गेला तर बायको त्याच्या धाकाने पळूनच जाते. एक पोरगं खोटं अभ्यास करत बसतं, तिसरं पळून जातं, मग तो कॉलरला जातो, महाराज पाहिला आपला दरारा? म्हटलं बाप ऐसकी हिटलर रे, तुला पाहिल्यावर तुझ्या माणसाने तुझ्या अंगावर लोंबी झोंबी केली पाहिजे. याचा अर्थ या गाडीचा अप्पर चांगला आहे पण डिपर गेलाय. मग संत त्या गाडीचा असा छान एक जॉब कार्ड बनवतात, त्याचा अभ्यास करतात. मग मेकॅनिक दोन प्रकारांनी समोर येतात. एक मेकॅनिक आहे तो चौथ्या अध्यायातला, आणि दुसरा मेकॅनिक आहे तो 18व्या अध्यायातला. चौथ्या अध्यायात एक मेकॅनिक आहे, तो म्हणतो माझ्याकडे सोल्युशन आहे. काय? दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान गिवशी. आणि 18व्या अध्यायातला मेकॅनिक म्हणतोय, जे खळाची व्यंकटी सांडो. तुकोबारायांनी आज चौथा अध्यायाचा मेकॅनिक बाजूला ठेवला, आणि 18व्या अध्यायात ज्या मेकॅनिकचं वर्णन आहे ना, त्या सत्पुरुषांच्या सन्मुख येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या पहिल्या चरणात. तुम्ही संत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, बाप कृपावंत, बाप कृपावंत. तुम्ही संत माय माय, तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत, बाप कृपावंत, बाप कृपावंत. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय
तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुकोबार आहे, संत सन्मुख आहेत आणि आपल्या भावना व्यक्त करतायत. तुम्ही संत आहात त्यांचा परिचय. संत म्हटल्यानंतर आज नवा वर्ग या बाबतीत पहिला प्रश्न टाकतो. तुम्ही त्यांना संत म्हणजे त्यांना काही जादू वगैरे येते का, काही चमत्कार वगैरे त्यांचे? कारण हल्ली लोक जातानाच आधी एखादं पुस्तक वाचतात, बाबाजी के चमत्कार, बाबा चमत्कारिक राहतो. हो, मग काही चमत्काराची अपेक्षा असेल, मी म्हणतो ती तुमची हाऊस भागेल का. कोकणातली माणसं जर गळ्यात तुळशी माळा घालत कीर्तन भजन करत असतील तर हा सावळाराम महाराजांनी केलेला चमत्कार नाही का? विठ्ठल आणि त्यात आपल्या लोकांना घेऊन धर्माचं भक्तीचं काम करायचं म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाही. रस्ते डांबरी नव्हते, माणसं डांबरटच होती. हा चमत्कार आहे. कोकणातील माणसाचा भात व मासे ह्या भूगोलाचा 2 मार्काचा प्रश्न आहे. आणि हा नुसता प्रश्न नाही, हा केवढा मोठा प्रश्न आहे. पण महाराजांनी आपलं जीवन चंदनाप्रमाणे झिजवत तो सोडवला आणि आज महाराष्ट्र मान्य करतो. भक्तीचं संप्रदायाचं वैभव बघायला मुंबईत यावं लागतं. विठ्ठल हा चमत्कार आहे. तुकोबार आहे म्हणतात तुम्ही संत. त्या संतांविषयी महाराजांचं हृदगत काय आहे, त्यांच्या मनोभावना काय आहेत? माय बाप, तुम्ही माय आणि बाप आहात, संबंध सिद्ध केला. मला काय म्हणायचं, एक तर माय म्हणा नाही तर बाप म्हणा. मम्मीला पप्पा म्हटलं तर चालेल, पप्पाला मम्मी म्हटलं तर चालेल, नाही मग संतांना मम्मी पप्पा म्हणून कसं काय चालेल? विठ्ठल काय करणार काय नेमकं? मायला मायच म्हटलं पाहिजे, बापला बापच म्हटलं पाहिजे, पण दोन्ही जी काही संबोधन आहेत ती एकच तत्वाला जोडलीत तुकोबारायांनी. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय कारण काय असेल? त्या तत्वाचा गाभा तुकोबारायांना समोर दिसतोय. का माया आणि बाप म्हटलंय संतांना, त्याचं कारण आहे. कसं शिकवावं हे जिला कळतं तिला माय म्हणतात, आणि काय शिकवावं हे ज्याला कळतं त्याला बाप म्हणतात. मग अडचण काय होती? अडचण आहे ना. कसं शिकवावं हे जिला कळतं, तिला काय शिकवावं हे कळेलच असं नाही. आणि काय शिकवावं हे ज्याला कळतं त्याला ते कसं शिकवावं हे कळेलच असं नाही. आणि दोन्ही ज्याला कळतं त्याला संत म्हणतात. अगदी सोपं सांगू का, संतांना माय आणि बाप का म्हणायचं? त्यांना काय शिकवावं हे कळतं म्हणून बाप म्हणा, आणि त्यांना कसं शिकवावं हे कळतं म्हणून त्यांना माय म्हणा. आणि बाप माय या कर्तृत्वाचा एकत्र परिचय आणायचा असेल तर सहज बोलणे, सहज बोलणे, सहज बोलणे, करोनी सायास शिकवी, सायास शिकवी. तशी प्रमाणातच प्रमाण देतोय, पण याचा अर्थ काय होतो पहा. संतांना बाप का म्हणायचं या चरणाचा पूर्वार्ध म्हणा. सहज बोलणे हित उपदेश, काय बोललं पाहिजे? हित उपदेश. काय शिकवलं पाहिजे? हित उपदेश. कसं शिकवलं पाहिजे? करोनी सायास शिकविती. संतांना बाप म्हटलंय काय शिकवावं ते कळतं म्हणून, आणि संतांना माय म्हटलंय कसं शिकवावं म्हणून. दुसरी अडचण आहे, मायबाप म्हणताय तुम्ही, बरोबर आहे. मग यातलं एक असलं आणि दुसरं नसलं तर चालेल का? चालेल नाही चालायचं. सोपं सांगतो, मडकं माहिती आहे, मडकं मडकं नाही आयुष्यभर माहीत झालं,
तरी काल्याच्या कीर्तनाला लागतं. तुम्ही एवढे पुढे गेले विठ्ठल. फार पुढे जाऊ नये, दिंडी सुटते. मग ते मडकं लागतं, मडकं. तुम्ही जर कुंभाराळीत गेलात, कारण पूर्वी मडकी कुंभाराळीत मिळायची, आता डीमार्टला मिळतात. काय प्रगती आपली. आहा, ते मडकं बघायला जर तुम्ही कुंभाराळीत गेलात तर तो कुंभार त्या मडक्याला असं छान घडवत असतो. त्याच्या हातात ते आकार घेणारं मडकं असतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुंभाराला दोन हात असतात आणि आपल्याला एकच हात दिसतो. एक नसतो, असतो, मग दिसतो नाही, मग कुठं आहे? एक हात आहे पण तो आत आहे. दिसतो तो दुसरा हात, एक हात दिसतच नाही आहे. ज्या हातात धोपट नाही ना, मडक्याला ठोकायचं काम चाललंय बाहेरून, तो हात दिसतो. पण वरून फटका मारल्यावर ते आत कोलमडू नये म्हणून आतून एक टेकू द्यायचा हात असतो, तो दिसतो का? नाही दिसत ना. जरा सोपं बोलू का? बाहेरून ठोका मारणारा हात आहे तो बाप आहे, आणि आतून हे सगळं सहन करणारा जो हात सांगितला, संतांमधली ती माय आहे. बरं, यातला कोणता हात गरजेचा आहे नाही ते सांगा. आतला तो मडकं कोलमडतं आणि बाहेरचा हात नसला तो ओबड धोबड राहतं. बाहेरून आकार यावा ही एका हाताची जबाबदारी आहे, आणि तुटू नये यासाठी आधार द्यावा ही दुसऱ्या हाताची जबाबदारी आहे. तुम्ही संत माय का, आधार आहे म्हणून, आणि तुम्ही संत बाप का, आकार दिला म्हणून. विठ्ठल सोपं सांगू. दोन हात दोन्ही महत्वाचे आहेत की नाही? एक आतलाही महत्वाचा आहे, बाहेरचाही महत्वाचा आहे. दिसतो कुठला? बाहेरचा. आकार देणारा का आधार देणारा? आकार देणारा हात दिसतो, आधार देणारा दिसत नाही. माई बाप, गरजूला जर तुम्ही मदत करत असाल तर तुमचा आकार देणारा हात दिसू द्या, पण आधार देणारा हात कधी दिसू देऊ नका. विठ्ठल लोकांच्या आधाराला पण धार असते. मला एक जण म्हणला, महाराज आपली ती तारीख घ्या. म्हटलं, अरे बाबा खाली नाही, खाली नाही. त्या दिवशी तुम्हाला हायवेवर फटफटीने सोराला आलतो मी. म्हटलं, घरी ये, तुला नवी फटफटी घेऊन देतो पण परत काढू नको. तुम्ही एखाद्याला जर आधार देत असाल तर कुंभार जसा आधार देणारा हात लपवतो ना, संत आपल्याला सांभाळतात ना, ते सांभाळणं त्यांचं लपून असतं, छपून आपल्याला कळतच नाही त्यांनी आपल्याला कधी सांभाळलंय. विठ्ठल मग आकार देणारा हात म्हणून म्हटलंय बाप, आणि आधार देणारा हात म्हणून म्हटलंय माय. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक वाह्यात मुलगा होता. पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या गोंदवल्यात मुक्काम करायच्या आणि सकाळी उठून जायच्या. महाराज त्यांच्यासोबत भजनाला बसायचे. तो जो थांबलेला मुलगा होता त्याचे गोंदवल्यातल्या एका स्त्रीशी अनैतिक संबंध होते. एक दिवस महाराज भजनात बसले आणि तो काही दिसेना. त्याला शोधायला महाराज निघाले, लंगोटी पेटवली आणि त्याची मशाल करून शोधायला लागले. तर तो त्या गोंदवल्यातल्या मान नदीच्या तीरावर त्या स्त्रीसोबत विवस्त्रावस्थेत झोपलेला दिसला. महाराजांनी त्याला पाहिलं, महाराजांच्या तोंडून चित्कार बाहेर पडले, अरे रे 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 रे, आणि अंगातली कपनी काढली, महाराजांनी त्याच्या अंगावर टाकली. महाराज निघून आले. तो जेव्हा पहाटे उठला, पाहिलं तर महाराजांची कपनी आपल्या अंगावर, म्हणजे महाराज इथं येऊन गेलेत. तो तसाच पळत सुटला, धावत आला राम मंदिरात, महाराजांच्या चरणाला कडकडून मिठी मारली, महाराज आता सांभाळा. महाराजांनी त्याला गिरनार पर्वतावर पाठवलं, तिथून साधना करून घेतली. महाराज गिरनारला गेल्यावर त्याला हिमालयात पाठवलं आणि मुक्तीचा अधिकारी बनवलं. मला म्हणायचं काय, त्याच्या अंगावर कफनी टाकली तुम्ही संत माय, आणि त्याला गिरनारला साधनेला पाठवलं तुम्ही संत बाप. विठ्ठल हा हा हा, तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय झालं, एकदा वैकुंठवासी जगन्नाथांनी हा अभंग घेतला. जगन्नाथांना पवार म्हणजे
महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेची प्रतिभा आहे महाराज. संप्रदायाला पुन्हा ते वैभव नाही मिळू शकत. आता ऐसे कोणी होणे नाही. आमच्या कोष्टी महाराजांनी त्यांचा खूप सहवास उपभोगला. त्यांची ज्ञानेश्वरीतली प्रवचनं त्याचाच परिणाम आहे. अन्न छान होते. माझं कौतुक करतात लोक की हे पण जगन्नाथ महाराज आहेत. पण ध्यानात ठेवा, अन्न अन्न आहे, माझ्या नावात नुसता गन्ना आहे. विठ्ठल अण्णांनी हा भंग घेतला, तुम्ही संत माय बाप कृपावंत. पण ते गायक चाल म्हणताना थोडी गडबड करायचे. ते गायक म्हणायचे तुम्ही संत माय बाप कृपावंत. अण्णांनी त्या गायकानं थांबवलं, म्हणे अहो गवई, हे माय आणि बाप असे वेगळे का ठेवता? म्हणजे एक मोठ्याकडून दुसरी धाकल्याकडं. विठ्ठल हा ते सरळ म्हणताच येत नाही चाल लावताना. तुम्ही संत माय बाप कृपावंत करताच येत नाही. तुम्ही संत माय बाप कृपावंत. पण तो गवई पण खमंगच होते. ते म्हणाले अण्णा मी कधीचा प्रयत्न करतोय का ते मायबाप एकत्र ठेवूया. मग म्हणे अडचण काय? अण्णांनी विचारलं. ते गवई म्हणाले काय, माय तालात बसेना बाप ठेक्यात येईना. विठ्ठल त्यामुळे ते वेगळंच म्हणावं लागतंय, त्याला इलाज नाही. जाऊ द्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कृपावंत आहात. वंत हा शब्द उपलब्धीला नाही समृद्धीला लागतो, आणि समृद्धी भिवंडी शापूरला लागते. विठ्ठल 50,000 एकर कोणी खात नव्हतं. 50,000 रुपये एकरी, हे 2.5 लाख रुपये गुंठा. काही तर देवाला नवस करतात. थोडा हायवे माझ्याकडून जाऊ दे. विठ्ठल मला म्हणायचं काय, वंत हा शब्द उपलब्धीला नाही समृद्धीला आहे. म्हणजे व्यवहार म्हणून कृपा करणं नाही महाराज. समोरच्याची ती कृपा सामावण्याची क्षमता नसली तरी ते त्यांच्या कृपेनं काही करू शकतात. होता कृपा तुमची पशु बोले वेद. वेद बोलतोय पशु, वेद बोलतोय. भिंत चालते, भिंत चालते, काय कृपा असेल. इथं किती जण असे आहेत का अजून एकदाही ज्ञानेश्वरी वाचली नाही? प्रामाणिकपणा असू द्या. असेल आहे ते आहे, नाही ते नाही. बरं, किती जणांनी एकदा तरी वाचली आहे? हो द्या ना जरा थोडंसं सर्वे. एकदा तरी वाचली ज्ञानेश्वरी म्हणजे ते उरलेले सापडतील आपल्याला. बेरीज तरी करावी, नाही तर वजाबाकी तरी करावी. गुणाकार नाही तर भागाकार. हा बस, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. का वाचली पाहिजे? अरे मेलेल्या माणसाने जिवंत होऊन जे लिहिलंय ते जिवंत माणसाने मरायच्यात वाचायला नको का? विठ्ठल कैसा वासुदेव बोलतो बोल. मेल माणूस जित उठवील. नमस्कार केला. माऊली म्हणाली सौभाग्यवती भव. पाय धरलेले होते गुरुणीने, फक्त मान वर केली. माऊली मी काही सुवासिनी नमस्कार करायला नाही आले, नवरा मेलाय, सती चालली आहे. माऊली म्हणाली असं होणार नाही. ब्रह्मचिंतनातून बाहेर आलेलं ब्रह्मवाक्य आहे, खोटं कसं ठरेल? सच्चिदानंद बाबा उठून बसले. त्यांचा वंश थावरे परंपरा सोलापूर निवासी, संप्रदायाची सेवा करते. म्हणून मला काय म्हणायचं आहे, जे मेलेल्याने जिवंत होऊन लिहिलंय ना ते जिवंतपणी वाचलं तर आपल्याला मरू देणार नाही, एवढं नक्की आहे. विठ्ठला आणि तुमच्या समोरचा विचार माझा काय, मी पतित कीर्तिवाणू. तुकोबारांच्या वचनाला चिरंजीवी पदाचा आशीर्वाद आहे महाराज. का? जे हृद्गत असतं ना ते अजरामर असतं. कारण असले शब्द आपणही दिवसातून 50 वेळा वापरत असतो की नाही? हाय आम्ही म्हणजे काय, आपल्या कशावर भरोसा ठेवायचा हाच प्रश्न आहे. हां, बंगल्यात जरी जेवायला गेलं ना तरी फार पदार्थ असले तरी लोक म्हणतात महाराज चटणी भाकरी आहे गरीबाची, गोड करून घ्या. आणि जर म्हटलं खरंच चटणीच आहे तर वाईट वाटतं की नाही सांगा. बंगल्यातला माणूस सुद्धा स्वागत करताना म्हणतो ना महाराज गरीबाची झोपडी आहे झोपडी. मग आपण त्याला म्हणतो झोपडी कुठे, काय बंगला आहे. नाही म्हटलं तर त्याच्या ती झोपडी वायात जाते. ते त्याचं मत नसतं, ते ॲप्लिकेशन असतं, काहीतरी सँक्शन होऊन येईलच.
त्याच्यामुळे आपलं नेमकं काय चाललंय ते कळतच नाही, अडचण असते. बघा तुम्ही एरवी जर एखाद्या माणसाला विचारलं ना, कसं काय चाललंय तुमचं, काय नाही आय चाललंय तसं चाललंय आपलं, आलं दिवस ढकलायचा दुसरा आय काय. पण त्याच्या मुलाचं लग्न जर जमवायचं असेल तर तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं आहे विठ्ठल. अरे कळतच नाही नेमका तो खरा का हा खरा, कारण तो आधी काय म्हणत होता, काय आपलं आहे आहे तसं आहे, आणि तोच नंतर काय म्हणतो, तुम्हाला तर माहिती आपलं म्हणजे कसं आहे. तुकोबाऱ्यांची वाणी अशी नाही आहे महाराज, काय मी पतित कीर्तिवान. ज्ञानोबाऱ्यांच्या समोर तुकोबाऱ्यांच्या विनयाचे हे शिखर आहे. पायीची वाहन पायी बरावी बरी असं म्हणावं तुकोबाऱ्यांनी, ज्या तुकोबाऱ्यांना ज्ञानोबाऱ्यांनी म्हणावं तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर काजू अवतार नमयाचा. ज्या घरी वेदांत वाहे पाणी ते तुकोबाराय. ज्ञानोबाऱ्यांसमोर काय बोलले माहिती, तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली. हे देहूचं म्हणणं आहे की आम्हाला आळंदीची खोली कळत नाही, आळंदीत खोली असणं वेगळं आणि आळंदीची खोली कळणं वेगळं. विठ्ठल हा हा, त्यामुळे तुकोबाऱ्यांच्या श्रद्धा का पायघड्यांसारख्या माऊलीच्या पुढे आत आहेत. माऊली आपण माय आहात, आपण बाप आहात, आपण कृपावंत आहात. सोपं सांगू, गुणसिद्ध झाल्यावर कौतुक करता म्हणून आपण बाप आहात, पण अवगुणी असतानाही उराशी कवटाळता म्हणून आपण माय आहात. माऊली कुणाच्याच अवगुणाचा विचार करत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, कुणी कसाही असो कसाही असो. म्हणून तर ती माय आहे ना, म्हणून तर ती माय आहे. आई माझी अनाथाची माय, आई माझी अनाथाची माय, जनार्दनी पाय बंदी तसे न पाहे. पाच दिवसापूर्वी मोरारी बापू 5-6 दिवसापूर्वी मुंबईला आले होते. पवित्र क्षेत्रात नव्हते आले, कामाठीपुराच्या वेश्यालयात आले होते. 50-100 वेश्यांची ती सभा भरली होती. अयोध्येला मानस गणिका नावाची त्यांची कथा संपन्न होते. बापू वेश्या या विषयावर 9 दिवस बोलणार आहेत आणि त्या अयोध्येत संपन्न होणाऱ्या कथेचं निमंत्रण घेऊन मोरारी बापू कामाठीपुऱ्यात आले आणि त्या वेश्यांना हात जोडून विनंती केली, आपको वेश्या कहा जाता आहे, ये समाज का दुर्दैव आहे, रामायण ने उसे नगर वधू कहके सन्मानित किया आहे. रामायणात वेश्या शब्द नाही, नगर वधू असा शब्द आहे. आपको कथा में आना पडेगा, आपको कथा में आना पडेगा. हा सत्पुरुष त्या वेश्यांना भेटायला साडी चोळीची भेट घेऊन गेला होता. सगळ्या वेश्यांना साडी चोळीचा प्रसाद दिला, त्यांना भरून आलं महाराज. का? आजपर्यंत स्वतःसाठीच सगळे त्यांच्याजवळ गेले होते, त्यांच्यासाठी पण कोणीतरी येऊ शकतं हा जगात एक विश्वास त्यांना त्या दिवशी निर्माण झाला. आमच्यासाठी कोणतरी आज आलं आहे. त्यातली एक वेश्या पुढे आली आणि तिने बापूंना नमस्कार केला, चरणस्पर्श केला. बापूंनी तिच्या पाठीवर हात फिरवला, बेटा तुम्ही आना पडेगा, ये कथाकार का न्योता नाही, बेटी एक बाप तुझे बुला रहा है. बिठाला समाजातल्या पहिल्या घटकासाठी काम करतात म्हणून तुम्ही संत बाप, आणि समाजातल्या शेवटच्या घटकासाठी काम करतात तुम्ही संत माय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. अशी तुमची योग्यता आहे, असा तुमचा अधिकार आहे. मी आपल्यासमोर काय बोलणार, माझी नजर सांगते, माझी भावना सांगते. तुम्ही इथं आलात
पण तुम्ही इथले नाही आहात. तुमचा परिचय तुम्हाला देतो दुसऱ्या चरणात. अवतार तू मा धराया करणे, अवतार तू मा धराया कर. कर्म पाप आणि वासना यांच्याशिवाय जो जन्माला येतो त्याला अवतार म्हणतात. या तीन कारणाने येतो त्याला जीव म्हणा. अवतार म्हणजे तरी नेमकं काय? ते काही वेगळे आहेत असं नाही आणि आपल्यातलेच आहेत असंही नाही. मग त्यांच्यात आपल्यात फरक पडतो तो कोणता? त्याचं उत्तर असं आहे, खालचे जेव्हा आणखी खाली जाऊ लागतात तेव्हा खालून वर गेलेले खालच्यांना वर नेण्यासाठी वरून खाली येतात, याला अवतार म्हणतात. विठाला यायला वरच्यांनी खाली येणं याला अवतार म्हणतात. विठाला मग वर न्यायचं म्हणजे तरी काय ना? आपण तर ऐकत असतो वर काही नेता येतं. वर काही नेता येत नाही पण वर कोणाला तरी नेता येतं. ते संत नेतात. काय खाली गेलं आणि काय वर चाललंय? समाज मान्यता खाली चालल्यात, समाज मान्यता खाली चालल्यात, सहज व्यवहार खाली चाललाय. ही दुर्दैवाची बाब आहे.
या सगळ्याला, या सगळ्याचं कुठंतरी उन्नयन व्हावं. कारण संतांनी पाहिलेली स्वप्न फार मोठी आहेत महाराज. काळाला दिलेलं ते चॅलेंज आहे. जर कलीचं वर्णन आहे, ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझलेजन, पापा देती अनुमोदन, करती एळण संतांचे, हे जर कलीचं महिमान आहे तर हरिभजनीय धवळिले जग चुकविला ला कळी काळाचा हे दंड थोपटणं नव्हे काय. ही क्रांती घडवण्यासाठी ते आलेत. अवतार तुम्हा धराया कार काय घडावं, उद्धरावे जन जड जीव जतील, त्यांचं उद्धरण व्हावं, एक उंचीला ते जावे, उंचीला उद्धार. आणि वर म्हणजे किती वर धरणे, देव दिसेल एवढ्या वर धरणे. कारण देव दिसायला वर जावं लागतं. तुम्हाला जे वाटतं ते मला नाही पटत. वर जावं लागतं म्हणजे लोक म्हणतात माणूस देवाघरी गेला. आयुष्यभर राक्षसासारखा वागलेला माणूस देवाघरी जाऊ शकतो? आणि तो ज्या घरी जाईल त्याला देवाचं घर म्हणता कसं? विठ्ठल कुठंतरी जातो पण मेल्या म्हशीला हा म्हणून देवाघरी जातो. कोणी मेल्यावर कैलासवासी लिहितात, ते ठरलेले ब्रँड आहेत. कै वै पै ख्री बू ते का प्रिंटिंग प्रेसवाल्याच्या हातात आहे का? याने कुठं जायचं? ते कधीच त्यांच्याकडे हा फॉन्ट भेटणार नाही. न असतं कुठं काय न म्हणजे नरकवासी. कुणीच लिहित नाही. पण नरकवासी कुणी लिहित नाही म्हणजे कुणीच जात नाही असं नाही, लिहित नाही एवढंच. विठ्ठल वर जाणं म्हणजे देव दिसेल एवढ्या वर जाणं. कारण देव दिसण्यासाठी थोडं वरच उठावं लागतं ना महाराज. देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो. ती उंची संत आपल्याला देता. लांबी आहेच विठ्ठल खूप पैसा असणं याला लांबी म्हणा, आणि त्या पैशाचा विचार वापर सत्कर्मात करणं याला उंची म्हणा, याला उंची म्हणा. हे खरं लक्ष्मीपूजन आहे गुरुवारचं. विठ्ठल पण गाव त्यांनी जन जड जीव यांचा उद्धार व्हावा यासाठी काम केलं. महाराज म्हणाले उद्धार म्हणजे काय? तिची जादूची काडी आहे का अशी फिरवली की झाला उद्धार, जाओ रखो दक्षिणा, हो गया उद्धार, असा उद्धार नसतो. उद्धार होण्यासाठी, क्रांती घडण्यासाठी काय काय घडावं लागतं? वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, एवढ्या गोष्टी ह्या जगामध्ये त्या संतांनी वाढवण्यासाठी हाडाची का. सावळराम महाराजांनी चार चार कीर्तनं केली आहेत, चार चार कीर्तनं अव्याहतपणे. कशाचाच विचार नाही तिथं, प्रकृतीचा विचार नाही तिथं, शरीराचा विचार नाही तिथे, आर्थिकतेचा विचार नाही. स्वतःला पूर्ण त्यांनी फिरवत ठेवलंय, पूर्ण फिरवत ठेवलंय. आज आपण जे गिरवतोय ना ते त्यांनी तेव्हा फिरवून ठेवल्यामुळं आपण आज गिरवलं तरी चालतं महाराज. म्हणजे हे सगळं घडलं पाहिजे ही सज्जनाची जबाबदारी. जरा सोपं बोलू का? संध्याकाळी आपण लाईटी लावतो देवापुढे, दिवा लावतो आणि मग दिवे लावतो, तो भाग वेगळा, उजेड पडावं म्हणून ना. का बरं असं वाटतं की आता दिवा लागला पाहिजे, काळोख जाणवतो ना. मग काळोख जर वाढलाय तो उजेड कमी झाल्यामुळे असं म्हणायचं का? म्हणजे उजेड कमी झाला म्हणून काळोख वाढला का काळोख वाढला म्हणून उजेड कमी झाला? काळोखात बसलेल्यांनी सांगितलं तरी चालेल. सोपा प्रश्न आहे पण 1 लाख रुपयाला आहे. हा बरोबर ना. उजेड वाढ, उजेड कमी झाला म्हणून काळोख वाढला का काळोख वाढला म्हणून उजेड कमी झाला? काय वाटतं? डोंबिवलीत काय होतं का दिव्याला विचारू? हा म्हणजे तो नेमकं सांगेल आपल्याला. दिव्याला सांगू कळवा विठ्ठला. मला ही सवय म्हणण्यापेक्षा ही माझी खोड आहे त्याला नाईलाज आहे. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. मग काळोख वाढला म्हणून उजेड कमी झाला बरोबर ना? नाही, उजेड कमी झाला म्हणून काळोख वाढला. ठीक आहे, उजेड कमी झाला म्हणून काळोख वाढला. मग काळोख वाढला याला काळोख जबाबदार का उजेड? आता उजेड येतले नाही पण बोला बरं. जबाबदार कोण?
वाढलाय कोण? काळोख. जबाबदार कोण? उजेड. अजून सोपं सांगू, जगामध्ये जर चांगल्या उपक्रमांपेक्षा वाईट उपक्रम जास्त होत असतील, वाईट माणसं वाईट उपक्रम करतात, चांगली माणसं चांगला उपक्रम करतात, मग चांगल्यापेक्षा वाईट उपक्रम वाढले असतील तर त्याला जबाबदार चांगली माणसं का वाईट माणसं? वाईट माणसं का वाईट माणसं? विठ्ठल 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 विठ्ठल. मग जगामध्ये जर दुराचार वाढला, पाप वाढलं, तर त्याला संत आणि भक्त जबाबदार राहतील. महाराज, आपली जबाबदारी आहे. हो, आणि ते केलंय आमच्या संतांनी, केलंय. योगी अरविंदांना एक तत्वचिंतक म्हणाला, योगीजी, भारताच्या अध्यात्माचं पाश्चात्यांच्या भोगवादापुढे काय होईल? योगी अरविंद म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. का? इथल्या अध्यात्माचे जरे कधीच आटणार नाहीत, कारण इथं पुरवायचं त्यांनी ठरवलंय, तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. विठ्ठला इथले झरे कधीच आटणार नाहीत. हा ओघ धार अखंडित ओघ चालीला नित्य. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंची 60-65 दरम्यान एक टेस्ट केली. डॉक्टर म्हणाले, एखादा माणूस 150 वर्षे जगल्यावर 150 वर्षे अत्यंत परिश्रम करील तेव्हा त्याची हाडं जेवढी झिजतात तेवढी हाडं ह्यांची 65 वर्षी झिजली होती. गीता घराघरात उगाच नाही पोचली, झिजावं लागतं त्याला, झिजावं लागतं. आणि संतांनी जगताचा उद्धार साधला तो असा झिजूनच ना. चंदनाचं झाड सुगंधी असतं, पण झिजण्यात जर त्याने आळस केला तर ते जगाला सुगंध देऊ शकत नाही. संत स्वतःला झिजतात आणि विचारांचा सुगंध जगाला देतात. तसा आहे तुका मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी. पैसे तुम्ही उधरा वे
जीवनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. अजी बसा बसा. संत फार सहन करतात. मी अभंगावर बोलतोय हा. म्हणजे एखादं मध्येच उठून सगळ्यांना तुडवत तुडवत जरी गेलं तरी आपण जितक्या प्रेमानं त्या तुडवणाऱ्या माणसाला पाहतो तेवढ्या प्रेमाने संत नाही पाहत ना. तुकोबाराय म्हणतात संत स्वतःला झिजवतात झिजवतात. मी पण थांबणार आहे फार काय नाही. खुर्ची आली आहे ना आता आणि खुर्ची येण्यासाठीच तर माणसं उभं राहतात. उभं राहणाऱ्याला खुर्ची मिळाली म्हणजे त्याचं कृतार्थ झालं जीवन असा त्याचा अर्थ होतो. पण लगेच बसणारा मी नाही आहे. ऐका, चंदन जसा स्वतःला झिजवतो आणि त्याने झिजण्यात आळस केला तर समाज सुगंधी होणार नाही. मला वाटतं संत विचारातून ही प्रेरणा असू द्या की आपलंही झिजणं चालूच आहे. ते कुठं थांबलंय? कुल्फी एकदा हातात घेतली ना कुल्फी, ती खा नाही तर नका खाऊ. हां हा, ती जाणारच आहे, त्यात वादच नाही. आपलं आयुष्य कुल्फी सारखंच आहे. भजनाला या नाही तर नका येऊ, वारीला या नाही तर नका येऊ, ती जाणारच आहे. फक्त ते खाली पडायच्या जेवढं चाकता येईल तेवढा कुल्फी खाणारा सक्सेस. आयुष्यातला जितका काळ चांगल्या कामात घालवता येईल ना आयुष्य सक्सेस. तुम्ही कशासाठी जीवन वेचलं, कशासाठी वेचलं, तसं तर जाणारच आहे. लोखंड आहे ना, लोखंड हे वापरलं तर झिजतं, पडून राहिलं तर गंजतं. लोखंडाने झिजलं पाहिजे का गंजलं पाहिजे? मी फक्त लोखंडापुरतं विचारतोय. असं वाटलं तुम्हाला? लोखंड झिजलं पाहिजे की गंजलं पाहिजे? ते झिजलं पाहिजे. का? गंजलेलं खराब दिसतं पण झिजलेलं चमकायला लागतं. हां, म्हणून झिजणाऱ्यांची गरज आहे. झिजणाऱ्यांची, गंजणाऱ्यांचे गंज पडलेत गंजलेले त्याचा हिशेब नाही. इथं झिजणाऱ्याची गरज आहे आणि झिजण्यात आपण सक्रिय राहिलात ना, झिजण्यात आळस नको. जेवढं जमेल तेवढं चांगल्या कामात झिजा 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 झिजा. म्हणून तर शिवबा मिळाला. जाऊ दे आता राहिलंच ते. झिजण्यातला आळस समाजाला काही देत नाही. तो खूप बरं आहे. म्हणतात चंदनाचं कार्य आहे तसं संतांचं कार्य आहे. म्हणून देव कृपा करतो यात वाद नाही, पण संतांची कृपा त्याहून श्रेष्ठ आहे. म्हणून दत्त महाराज देवाचा अवतार का संतांचा हे जर कन्फ्युजन असेल तर कन्क्ल्युजन आहे तो संतांचाच अवतार आहे. कारण तो ज्ञानदाता आहे. आपणची देव होय गुरु. कळण परिवार आजदे, मला तर असं वाटतं का आजदे परिवाराचं नाही अख्ख्या डोंबिवलीचाच उत्सव वाटतो. सगळी डोंबिवली इथं उपलब्ध आहे, उपस्थित आहे. चाललेला हा उत्सव यावत चंद्रव दिवाकरव असाच वृद्धिंगत होत राहो ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना. जाता जाता एकच सांगणं, जीवनात कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. आपल्याशी कोणकोण कसं कसं वागलंय याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सर्वांशी मला चांगलं कसं वागता येईल हा विचार करायला वेळ द्या. भेटणाऱ्या माणसात भगवंत आहे हे विसरू नका. हातातलं काम भगवंताचं आहे हेही विसरू नका. आणि माझं जीवन भगवंताचा प्रसाद आहे स्वतःला कमी कधीच लेखू नका. भगवंताचं गोड नाम आपल्या मुखात सतत राहील याची काळजी घ्या. कलियुगामध्ये कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. तुम्ही तर कल्याणाच्या महापालिकेतले आहात यात वाद नाही किंतु नाही. जाता जाता दोन निमंत्रणं. दिनांक 2 जानेवारी ते 6 जानेवारी आमच्या शहापूरला श्री शहापूर महोत्सवाच्या अंतर्गत यंदा संत कथेचं आयोजन आहे. वारकरी संतांचं सामाजिक योगदान या विषयावर 4 दिवसाची कथा आहे. ज्ञानोबा राय, नामदेव राय, एकनाथ महाराज आणि तुकोबा राय अशा संतांची चरित्रगाथा. 6 तारखेला सकाळी काल्याचं कीर्तन. दररोजची कथा सायंकाळी 6 ते 9 अशी असेल. नंतर सर्वांना महाप्रसाद. पैकी 5 तारखेला सायंकाळची कथा संपल्यानंतर तुकोबा रायांना आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा आहे. तेव्हा आपण नाही 3 दिवसात जरी जमलं तरी तुकोबारायांचा नैवेद्य म्हणून पुरणपोळीच्या भोजनासाठी शहापूरला सर्वांनी जरूर यायचं. काय नाही, पुरणपोळ्या घेऊन आलं तरी चालेल, काय अडचण नाही. तुमचं स्वागत आहे. आणि दुसरं निमंत्रण आमच्या अध्यात्मविद्या प्रचारक संस्थेद्वारा श्री क्षेत्र पावस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात
सलाबत प्रमाणे संपन्न होणारा आनंद साधना ध्यान शिबिराचा उत्सव दिनांक 19 ते 23 जानेवारी दरम्यान आहे. येऊ इच्छिणाऱ्यांनी रिझर्वेशन्स असे करावेत की 19 सकाळी तुम्ही पावसला पोहोचलं पाहिजेत. रत्नागिरीपर्यंतचं रिझर्वेशन असतं, पुढे बस आहे. आणि परत येताना 23 दुपारनंतर गाडीचं रिझर्वेशन चालेल. फक्त येणाऱ्यांनी आपल्यापैकी आमचे उसरगरचे महेशभाऊ संते आणि नांदिवलीचे गुरुभाऊ म्हात्रे यांच्याकडे नाव नोंदणी करूनच यायचं आहे, म्हणजे आपल्याला तिथल्या व्यवस्था करणं सुलभ राहील. आज या ठिकाणी ही सगळी मान्यवर मंडळी आणि मुख्य म्हणजे या दोन महनीयांकरता विशेष आभार राहतील. आमचे हरड महाराज या ठिकाणी आहेत. का आधीचेही कीर्तनकार आज आहेत आणि पुढचेही कीर्तनकार आज आहेत, म्हणून हे कीर्तन बरोबर मधोमध आहे. इथून मागे 4 कीर्तन ऐकलीत आणि इथून पुढे तुम्हाला 4 कीर्तन ऐकायची आहेत. या सुवर्ण मध्यावर तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं. या भाग्याला स्मृतीत ठेवून शब्दांना विराम देतो. विठ्ठल जय विठ्ठल देवा कोणे उतरे करा क्षमा वराज महाराज तू खाली बसून घ्या महाराज तू